मित्रांनो, तुम्ही सोशल मीडियावर बरेच व्हिडिओ पाहिले असेल. बरेच शेतकरी मित्र जे अगदी कपाशी उपटून टाकताना दिसत आहे. काही शेतकऱ्यांची कपाशीची हवी तशी वाढ झालेली नाही. काही शेतकरी मित्रांची कपाशीला त्या ठिकाणी खालून लाल पानं आले, खालून कपाशी लाल होते, कपाशी पिवळी पिवळी, कपाशीची म्हणावी तशी वाढ झालेली नाही. कपाशीला म्हणाव्या तशा त्या ठिकाणी पांढऱ्या मुळ्यांची वाढ वगैरे झालेली नाही. तर हिच्या मागची कारणं काय, याच्यावर काय उपाययोजना करता येईल, किती खर्च येईल, या संदर्भात परिपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आहे आपला होस्ट आणि दोस्त योगेश्वर बोंद्रे. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोंद्रे ॲग्रीटेक या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आता शेतकरी मित्रांनो, याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं जे कारण आहे, कारण आपल्या पिकांना 16-17 प्रकारची अन्नद्रव्य लागतात आणि आपण पिकांना फक्त युरिया, सुपरफॉस्फेट, पोटॅस 10:26:26, 12:32:16, 20:20:13 याच्या पुढं आपल्या पिकांना, आपल्या जमिनीला खत माहीतच नाही. काही शेतकरी देतही असेल, परंतु आपल्या पिकांना जे काय 16 अन्नद्रव्ये लागते किंवा 17 अन्नद्रव्ये लागतात, त्या 16-17 अन्नद्रव्यापासून आपण फक्त 3 ते 4 अन्नद्रव्य देतो. मग आपल्या कपाशी पिकांना जे काय लाल पडते, मॅग्नेशियमची कमतरता आहे, पिवळी पडते, झिंकची कमतरता आहे, फेरसची कमतरता आहे, हे जे काय दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य हे आपल्या पिकांना थोडेफार प्रमाणात लागतात, परंतु ते लागतातच. आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये त्या ठिकाणी चुनखडी जमीन असेल किंवा इतर कुठल्या पांढऱ्या जमिनी असेल, त्याच्यामध्ये जे काही मायक्रोन्यूट्रिएंट किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा दुय्यम अन्नद्रव्य आहे, त्याचं प्रमाण खूपच कमी प्रमाणात आहे. आणि अशाच हलक्या जमिनीमध्ये, हलक्या शेतामध्ये त्या ठिकाणी असे जे काही कपाशी लाल पडायची, कपाशी म्हणावी तशी वाढ होताना आपल्याला दिसत नाही. आणि त्याच्यामागचे तेच कारण आहे की आपण फक्त आपल्या पिकांना युरिया, सुपर फॉस्फेट, पोटॅस 10:26:26, 12:32:16, 20:20:13 हेच खत देत आलो आहेत. तर याला आपल्याला कुठलं खत दिलं पाहिजे? जर तुम्ही जर तुमच्या कपाशी पिकाला दुसरा किंवा तिसरा किंवा पहिला डोस देत असाल, त्या डोसमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्याला त्या ठिकाणी स्थान देणं खूप गरजेचं आहे. आणि मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या किटासुद्धा अवेलेबल आहे. त्या किटमध्ये जर तुम्ही 1:25-30 किलो किट वापरली, तर त्या किट किलोमध्ये मॅग्नेशियम सल्फेट, झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, मायक्रोन्यूट्रिएंट, ह्युमिक असं येतं. आता आपल्याकडे किट अवेलेबल तुम्ही बघू शकता. ह्या किटमध्ये हे जे काय मॅग्नेशियम सल्फेट आहे, हे या ठिकाणी 10 किलो येतं. त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे काय फेरस सल्फेट आहे, तेसुद्धा 10 किलो येतो. त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे काय झिंक सल्फेट आहे, तेसुद्धा 3 किलो होतो. याच्यामध्येच परत त्या ठिकाणी जे काय मायक्रोन्यूट्रिएंट आहे, झिंक, कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरॉन, तेसुद्धा त्या ठिकाणी 10 किलोची बॅग येते. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी हे जे काय ह्युमिक ॲसिड आहे पांढऱ्या मुळ्याच्या वाढीसाठी, तेसुद्धा येतं. तर अशा प्रकारचे जे काय किट आहे, ह्या एकाच 30 किलोच्या बॅगमध्ये हे तुम्हाला सर्व भेटतं. आणि तुम्ही एकरी ही बॅग आपल्या खतासोबत वापरली, तर तुमच्या कपाशी पिकावर त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारच्या लाल्या, कुठल्याच प्रकारचे पिवळे पानं किंवा क्वालिटी जबरदस्त फुटवे आणि उत्पन्नामध्ये त्या ठिकाणी हमखास तुम्हाला 5-6 क्विंटलपर्यंत वाढ होताना दिसते. तर तुमच्या खताबरोबर त्या ठिकाणी हे दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्याला तुम्ही महत्त्व दिलं पाहिजे. आणि जर तुम्ही हे महत्त्व दिलं नाही, तर हमखास तुमच्यासुद्धा कपाशी त्या लाल पडणं म्हणा किंवा वाहनेतोशी वाढ नाही किंवा मुळ्यांची वाढ नाही, हे सुद्धा प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतात. हे प्रॉब्लेम जर तुम्हाला यायला नाही पाहिजे, तर अशा प्रकारे तुम्ही बसून धरा किट त्या ठिकाणी टाकू शकता. हे मार्केटमध्ये काही नाही, 1200-1300 रुपयापर्यंत येते. जर तुम्ही तुमच्या खतावर एकरी 3-4 हजार रुपये खर्च करत असाल आणि त्या ठिकाणी जर तुम्ही हे 1200-1300 रुपयाला पाहत असाल, तर त्या ठिकाणी तुमचं भरपूर नुकसान होऊ शकतं. तर तुमच्या मुख्य अन्नद्रव्याबरोबर तुम्ही तुमच्या कपाशी पिकाला खत देत असताना दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यसुद्धा थोड्याफार प्रमाणात दिली पाहिजे, तरच तुम्हाला हवं तसं उत्पादन येईल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच शेतीसंदर्भात परिपूर्ण माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, साईडला दिलेल्या बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच शेतीसंदर्भात परिपूर्ण माहितीची व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.